नमस्कार, मी मनीषा बांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये सेट एक्झामचा थर्ड पेपर घेणार आहोत। गेल्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर 2013चा सेकंड पेपरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिले होते, 50 क्वेश्चन्स। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिसेंबर 2013चा थर्ड पेपर पाहणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल। सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन पहा, याच्यामध्ये 75 क्वेश्चन्स आहेत, परंतु 2020 पासून पॅटर्न बदललेला आहे, डायरेक्ट 100 क्वेश्चन्स घेतले जातात। आधी तुम्ही पूर्ण बेसिक करा आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरकडे वळा। चला सुरुवात करूया। पहिला क्वेश्चन बघा, जोड्या जुळवा आणि योग्य उत्तर दिलेल्या संकेतामधून निवडा। म्हणजेच काय सांगितलेलं आहे त्यांनी, जोड्या जुळवायला सांगितलेले आहे। तर सायटेशन इंडेक्सिंग कोणाचं आहे, तर युजीन गारफील्ड यांचं आहे 1963 साली, केवल इंडेक्सिंग एच पी लून यांचं 1958, ऑटोमॅटिक इंडेक्सिंग हडबर्ट आणि सिल्क जे आर शार्प। पुन्हा एकदा सांगते, सायटेशन इंडेक्सिंग युजीन गारफील्ड, कीवर्ड इंडेक्सिंग एच पी लून, ऑटोमॅटिक इंडेक्सिंग हर्बर्ट पुटनम आणि सिल्क जे आर शार्प। याचा आन्सर आहे फर्स्ट। नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोण कोणास कोणत्या माध्यमातून कोणत्या परिणामासह काय म्हणाले, हे विधान खालीलपैकी कोणत्या प्रारूपात समाविष्ट आहे। क्वेश्चन नीट बघा, कोण कोणास कोणत्या माध्यमातून कोणत्या परिणामासह काय म्हणाले, हे विधान खालीलपैकी कोणत्या प्रारूपात समाविष्ट आहे, तर लासवेल प्रारूपामध्ये काय आहे ते समाविष्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या संचातील प्रलेखाचे वर्णन करण्यासाठी वापरलेल्या मर्यादित संज्ञा शब्दसमूहाला टिंबटिंब असे म्हणतात। तर मर्यादित संज्ञा शब्दसमूहाला नियंत्रित संज्ञा असं म्हटलं जातं। पुढचा क्वेश्चन, संगणक व्हायरसच्या परिभाषेत मेटामॉर्फिक कोड म्हणजे अशी आज्ञावली की ती काय करू शकते, स्वतः स्वतःचे पुनर्आज्ञावली करू शकते। नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा आणि योग्य उत्तर दिलेल्या संकेतामधून निवडा। त्यांनी जुळवायला सांगितलेलं आहे। तर पहिलं आहे बघा सब्जेक्ट ॲक्सेस, सब्जेक्ट ॲक्सेससाठी 6 ॲक्सेस आहे। त्याच्यानंतर टिपा 5, माला 4 आणि नियंत्रित माहिती 0 ॲक्सेस। पुन्हा एकदा सांगते, सब्जेक्ट ॲक्सेस 6 ॲक्सेस, टिपा 5 ॲक्सेस, माला विधान 4 ॲक्सेस आणि नियंत्रित माहिती 0 ॲक्सेस। नेक्स्ट क्वेश्चन, FRBR मधील तिसऱ्या गटातील घटकांमध्ये टिंबटिंबचा समावेश असतो। त्याचा आन्सर आहे 4, संकल्पना वस्तू घटना आणि ठिकाण। FRBR मधील तिसऱ्या गटातील घटकामध्ये संकल्पना वस्तू घटना आणि ठिकाण यांचा समावेश आहे। नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब ही 2 माहिती साठवण तंत्रज्ञान आहेत। माहिती साठवण तंत्रज्ञान कोणकोणती आहेत, तर मॅग्नेटिक आणि ऑप्टिकल ही काय आहेत, माहिती साठवण तंत्रज्ञान आहेत। मॅग्नेटिक आणि ऑप्टिकल ही 2 माहिती साठवण तंत्रज्ञान आहेत। पुढचा क्वेश्चन बघा, डब्लिन कोर मेटाडेटामधील कोणते घटक माहिती साधनांच्या बौद्धिक संपदेशी मुख्यतः निगडीत आहेत। तर कोणते घटक निगडीत आहेत माहिती साधनेच्या, त्याचा आन्सर आहे ड, निर्माता प्रकाशक सहभागी लेखक आणि अधिकार। हे काय आहेत, त्याच्याशी डब्लिन कोर मेटाडेटाशी निगडीत असणारे घटक आहेत। हे प्रश्न कुठून आहेत, कसे आहेत हे समजण्यासाठी, कारण खूप काही विद्यार्थी आत्ताच बिलीप झालेलं असतं, आत्ताच एमलीप झालेलं असतं आणि किंवा अभ्यास पण केलेला नसतो बिलीप एमलीपचा आणि त्यांना सेट नेट करायचं असतं, अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच बेसिक नोट्स परचेस करा। आणि त्या बेसिक नोट्स पुन्हा पुन्हा सांगते, PDF स्वरूपामध्ये मराठीमध्ये असणार आहेत, 200 ते 250 पेजेस नोट्स आहेत मराठीमध्ये मी स्वतः लिहिलेल्या। ज्यांना हव्या असतील त्यांनीच कॉन्टॅक्ट करा, 9834991727 या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधू शकता, कारण बेसिक कुठल्याही गोष्टीचं बेसिक झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीत। नुसतं क्वेश्चन्स आन्सर्स करून बाजारामध्ये मिळणारे पुस्तकं म्हणा किंवा कोणतेही यूट्यूबवरचे व्हिडिओ जरी पाहिले तरी त्याचं बेस कुठून आहे हे इम्पॉर्टंट आहे, कारण आता ज्या एक्झाम्स होत आहेत त्या डायरेक्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर नसून ग्रंथालयशास्त्राचं तुम्हाला नॉलेज किती आहे, त्याचं बेसिक तुम्हाला किती माहिती आहे यावरसुद्धा क्वेश्चन विचारले जात आहेत। मार्क नोंद संरचनेत बदलणारी लांबी असणारे नोंद क्षेत्र दर्शवणाऱ्या घटकाला
काय म्हणतात असा प्रश्न आहे, तर त्याला काय म्हणतात? डिरेक्टरी असं म्हणतात. बदलणारे बदलणारी लांबी असलेले नोंदक्षेत्र दर्शवणाऱ्या घटकाला डिरेक्टरी असं म्हटलं जातं. खालील घटनांची चढत्या क्रमानुसार मांडणी करा. तर पहिल्यांदा काय आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, तर आपण डायरेक्ट त्यांचं इयरच बघू. इंटरनॅशनल मीटिंग ऑफ कॅटलॉगिंग एक्सपर्ट 1969. इंटरनॅशनल मीटिंग ऑफ कॅटलॉगिंग एक्सपर्ट 1969 कुठं झालं होतं? ते कोपनहेगन इथं झालं होतं. व्यवस्थित करा, व्हिडिओ व्यवस्थित पहा, तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. पॅरिस येथील इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कॅटलॉगिंग प्रिन्सिपल 1961. अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रुल्सची दुसरी आवृत्ती ASCR 2 1978. आणि अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रुल्स आणि नॉर्थ अमेरिकन ब्रिटिश आवृत्ती अशा दोन आवृत्त्यांचे प्रकाशन 1967. म्हणजे ASCR 2 पहिली आवृत्ती दुसरी आवृत्ती त्यांनी विचारलेली आहे, तर पहिली आवृत्ती 1967, दुसरी आवृत्ती 1978, आणि इंटरनॅशनल मीटिंग ऑफ कॅटलॉगिंग एक्सपर्ट 1969 कोपनहेगन. हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता जर हे विचारलं, इयर विचारलं, तर ते कुठं झालं असं देखील विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. डॅशडॅश हे ब्रँडविथ मोजण्याचे परिणाम आहे. तर ब्रँडविथ मोजण्याचे परिणाम काय आहे? हट्स हे ब्रँडविथ मोजण्याचे परिणाम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाथफाइंडर्स म्हणजे काय? तर पाथफाइंडर्स म्हणजेच विषय ग्रंथसूची होय. पाथफाइंडर्स म्हणजे काय? पाथफाइंडर्स म्हणजेच विषय ग्रंथसूची होय. बाल आणि तरुण वाचकांसाठी टिंबटिंब या संस्थेने भगिनी ग्रंथालय ही संकल्पना सुचवलेली आहे. तर भगिनी ग्रंथालय ही संकल्पना इफ्लानं सुचवलेली आहे. बाल आणि तरुण वाचकांसाठी इफ्ला या संस्थेने भगिनी ग्रंथालय, सिस्टर लायब्ररीज ही संकल्पना सुचवलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रंगनाथन यांचे ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे 5वे सूत्र खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? नवीन ग्रंथ उपार्जित करणे या घटकाशी संबंधित आहे. रंगनाथन यांचे ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे 5वे सूत्र खालीलपैकी नवीन ग्रंथ उपार्जित करणे या घटकाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील प्रकाशनाची त्यांच्या सुरुवातीपासून आतापर्यंत असलेल्या कालक्रमानुसार रचना करा. तर बघा, ALA लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग 1895. ALA लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग कधीचा आहे? 1895 आहे. त्याच्यानंतर सेकंड, डिक्शनरी कॅटलॉग ऑफ द लायब्ररी ऑफ काँग्रेस म्हणजेच लायब्ररी ऑफ काँग्रेस सब्जेक्ट हेडिंग 1898. ही दोन्ही नावं मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजेत, कारण माझाच हा क्वेश्चन चुकला होता, असाच क्वेश्चन विचारला होता, परंतु आम्ही फक्त हे मी पाठ केलं होतं, डिक्शनरी कॅटलॉग ऑफ द लायब्ररी काँग्रेस, पण लायब्ररी ऑफ काँग्रेस सब्जेक्ट हेडिंग असं त्याला म्हटलं जातं हे देखील तर आपल्याला माहीत पाहिजे. रुल्स फॉर डिक्शनरी कॅटलॉग 1876 आणि लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग फॉर स्मॉल लायब्ररीज हियर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग 1923. कोणत्याही अभ्यास हा डीपमध्ये असला पाहिजे, तरच आपल्याला त्याचं क्वेश्चन सोडवता येतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, त्याचं आन्सर आहे थर्ड. कोणत्या शैली पुस्तकेत ग्रंथकाराच्या नावापुढे गोल कंसामध्ये लगेच प्रकाशन वर्ष दिले जाते? तर अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन याच्यामध्ये काय केलं जातं? ग्रंथकाराच्या नावापुढं लगेच काय दिलं जातो? प्रकाशन वर्ष दिलं जातं. त्याची स्थापना 1984 झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संदेश प्राप्तकर्त्याची प्रतिक्रिया संदेश रवानगी करणाऱ्याकडे परत पाठवण्याच्या क्रियेस काय म्हणतात? प्रतिसाद असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हे हायपरटेक्स्ट व हायपरमीडियाचे वेबरहित प्रकार आहे. तर कोणते? CD-ROM आणि DVD स्वरूपातील ज्ञानकोश. CD-ROM आणि DVD स्वरूपातील ज्ञानकोश हे हायपरटेक्स्ट आणि हायपरमीडियाचे वेबरहित प्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, निरीक्षित वारंवारतेची डॅशडॅश वारंवारतीबरोबर तुलना करण्यासाठी काय स्क्वेअर चाचणी वापरली जाते? कोणती? अपेक्षित काय स्क्वेअर चाचणी वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, पुनरावृत्ती आणि विश्वसनीयतेच्या अभावामुळे ऐतिहासिक संशोधन पद्धतीस शास्त्रोक्त पद्धत मानत नाही. समीक्षेवर आधारित असल्याने ऐतिहासिक संशोधन हे पूर्णतः शास्त्रोत्र आहे. हे काय आहे? ए बरोबर आहे आणि दुसरं चूक आहे. खालीलपैकी कोणत्या गटामध्ये केवळ असंभाव्यता नमुना निवड पद्धतीची तंत्रे आहेत? तर त्याचा आन्सर आहे ब. बी आन्सर आहे हेतुपूरक, सोयीस्कर, स्वयंस्फूर्त आणि स्नोबॉल. नेक्स्ट क्वेश्चन,
क्वेश्चन नंबर 22, टिंबटिंब हे एकाच माध्यमाद्वारे संदेशवहन करण्याच्या प्रक्रियेला मल्टीफ्लेक्सिंग असं म्हटलं जातं. विविध प्रकारच्या अनेक लहरी चे एकाच माध्यमांद्वारे संदेशवहन करण्याच्या प्रक्रियेला मल्टीफ्लेक्सिंग असं म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन, संशोधन आराखड्याच्या संशोधन पद्धती विभागात टिंबटिंबचा समावेश असतो, तर त्याच्यामध्ये अ आणि सी दोघांचाही समावेश असतो. लक्षगट आणि नमुना आणि उपकरणे, तंत्रे आणि साधने या दोघांचाही समावेश असतो. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये संख्यात्मक चलाची उदाहरणे आहेत? वय, तापमान, वजन आणि उंची याच्यामध्ये संख्यात्मक चलाची उदाहरणे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पूर्वकाळामध्ये विविध व्यक्तींनी विविध कारणासाठी संकलित केलेल्या माहितीला काय म्हटलं जातं? पूर्वकाळामध्ये ज्या व्यक्ती होत्या त्यांनी ज्या विविध माहिती गोळा केली होती त्यालाच द्वितीयक माहिती असं म्हटलं जातं. टिंबटिंबमधील अंक घटनेच्या अस्तित्वाची शक्यता दर्शवतात. +1 आणि -1 हे काय करतात? घटनेच्या अस्तित्वाची शक्यता दर्शवतात. ग्रंथालय ही एक पद्धती आहे का? होय, कारण त्यामध्ये पद्धतप्रमाणेच विभागही असतात, म्हणून ती काय आहे? एक पद्धत आहे. पुढचा क्वेश्चन, संस्थेतील गुणवत्ता मंडळ टिंबटिंबसाठी वापरले जाते, तर संस्थेतील गुणवत्ता मंडळ सहभागी व्यवस्थापनासाठी संस्थेतील गुणवत्ता मंडळ वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, द्विपेरके आणि आरोग्य यावर आधारित असलेला प्रेरणेचा सिद्धांत कुणी सुचवलेला आहे? तर हजबर्ग यांनी हा सिद्धांत सुचवलेला आहे, द्विपेरके आणि आरोग्य. -- टोपोलॉजी कोणत्याही दोन किंवा अधिक टोपोलॉजीच्या एकत्रीकरणातून तयार होते. तर कोणती टोपोलॉजी? मिश्र टोपोलॉजी ही कोणत्याही दोन किंवा अधिक टोपोलॉजीच्या एकत्रीकरणातून तयार होते. नेक्स्ट क्वेश्चन, दूरध्वनी जाळ्यामध्ये टिंबटिंब स्विचिंग पद्धतीचा वापर करतात. दूरध्वनी जाळ्यामध्ये सर्किट स्विचिंग पद्धतीचा वापर करतात. दूरध्वनी जाळ्यामध्ये सर्किट स्विचिंग पद्धतीचा वापर करतात. नेक्स्ट क्वेश्चन, ईमेल पद्धती ही टिंबटिंब प्रारूपावर आधारित आहे. तर ईमेल पद्धती ही साठवण आणि पुढे पाठवणे या प्रारूपावर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, याचा आन्सर आहे ए. बी सी ब्रुक्स ह्या माहितीशास्त्रज्ञाने K=S+∆+1 = K=S+∆+S या साधी गणिती सूत्राद्वारे ज्ञानाचा अर्थ स्पष्ट कुणी केलेला आहे? तर बी सी ब्रुक्स यांनी केलेला आहे. पुढचा क्वेश्चन, टिंबटिंब या आज्ञावलीचे कायद्याद्वारे संरक्षण केले जाते, तसेच त्यांची मालकी विशिष्ट मालकाकडे असते. तर कोणत्या आज्ञावलीद्वारे? स्वतःच्या मालकीच्या आज्ञावलीचे कायद्याद्वारे संरक्षण केले जाते, तसेच त्यांची मालकी विशिष्ट मालकाकडे असते. जोड्या जुळवा, ऑपरेटिंग सिस्टीम्स लिनक्स, युटिलिटी सॉफ्टवेअर विनझिप, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर MS ऑफिस आणि हाय लेवल लँग्वेज C++. पुन्हा एकदा सांगते, ऑपरेटिंग सिस्टीम लिनक्स, युटिलिटी सॉफ्टवेअर विनझिप, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर MS ऑफिस आणि हाय लेवल लँग्वेज C++. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती अंदाजपत्रकीय पद्धत मागील वर्षाचा जमा खर्च विचारात घेत नाही? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप परीक्षेला हा क्वेश्चन विचारलाच जातो. ZBB म्हणजे शून्याधारित अर्थसंकल्प, पीटर फ्योर यांनी काढलेली ही संकल्पना आहे. द्विअंकीय पद्धतीत 9 हा अंक टिंबटिंबनं दर्शवला जातो, तर 9 अंक 1001 दर्शवला जातो. याची एक पद्धत मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की प्रत्येक ह्याचा बायनरी अंक कसा काढला जातो. डेटा मायनिंग म्हणजेच काय? तर डेटा मायनिंग म्हणजेच मोठ्या माहिती संचातून नमुना शोध तंत्र. डेटा मायनिंग ही संकल्पना बिलीप एमलिकच्या पुस्तकामध्ये सुद्धा नाही आहे, आता जे ज्ञानगंगोत्री प्रकाशित होत आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे सगळाच अभ्यास तुमचा असला पाहिजे. ब्लॉग ही संज्ञा टिंबटिंबने निर्माण केली. ब्लॉग ही संज्ञा पीटर मर्खोट्स यांनी विकसित केलेली आहे, हे आन्सर आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन, FRBR हे टिंबटिंब आहे. FRBR हे काल्पनिक प्रारूप आहे. FRBRचा फुल फॉर्म काय आहे? फंक्शनल रिक्वायरमेंट बिलोग्राफिक रेकॉर्ड. 1998 साली FRBRची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, CDS, IS, IS ह्या प्रणालीत
खालीलपैकी कोणते चिन्ह वापरले जात नाही? तर डेल्टा हे चिन्ह वापरले जात नाही. टिंबटिंब हे आभासी ग्रंथभंडार आहे. Amazon.com हे आभासी ग्रंथभंडार आहे. टिंबटिंब या प्रकारच्या संचिकेत नोंदींची रचना प्राथमिक प्रमुख नोंद क्षेत्राच्या मूल्यानुसार केली जाते. कोणत्या? सिक्वेन्शियल संचिका. सिक्वेन्शियल संचिका या प्रकारच्या संचिकेत नोंदींची रचना प्राथमिक प्रमुख नोंद क्षेत्राच्या मूल्यानुसार केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावायला सांगितलेले आहेत त्यांनी. डॉक्युमेंटेशन, एस सी ब्रँडफर्ड यांचं बुक आहे ते. पुटिंग नॉलेज टू वर्क, पॉलिन अथर्थन यांचं पुस्तक आहे. लिटिल सायन्स, बिग सायन्स, डेरिक डी सोला प्राईस आणि दी थर्ड वेब, अल्विन टॉफलर यांचं पुस्तक आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे या. हा, याच्यावर तुम्हाला सेपरेट पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण आता जास्त जोड्याला क्वेश्चन विचारले जात नाही आहेत. तरी पण बघा, डॉक्युमेंटेशन एस सी ब्रँडफर्ड, पुटिंग नॉलेज टू वर्क पॉलिन अथर्थन, लिटिल सायन्स बिग सायन्स डेरिक डी सोला प्राईस आणि दी थर्ड वेब अल्विन टॉफलर. संतांचे नाव हेच योग्य नाव समजण्याच्या तालिकीकरणामध्ये टिंबटिंब असं म्हटलं जातं, हॅझोनियम असं म्हटलं जातं. ICCP द्वारे काय केलं जातं? तर ICCP द्वारे समिष्ट ग्रंथकाराला काय मिळालेली आहे? मान्यता मिळालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॉल इमट यांनी काढलेले व ब्रिटन आणि रे यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे छापलेले व्ह्यू ऑफ होनोलुलू असे शीर्षक असलेल्या निसर्गचित्राची ASCR2 नुसार खालीलपैकी कोणत्या शीर्षकाखाली मुख्य नोंद केली जाईल? इमट, पॉल. काही तज्ज्ञांनुसार ओपॅकची तिसरी पिढी म्हणजे काय? तर काही तज्ज्ञांनुसार ओपॅकची तिसरी पिढी म्हणजे GUI यंत्रणेसह वेब ओपॅक Z39.50 सक्षम पद्धती. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रंथालयाने उपार्जित केलेल्या विविध प्रकारच्या वाचन साहित्याच्या नोंदींची संख्या मर्यादित ठेवण्याच्या तालिकीकरणाला काय म्हटलं जातं? तर त्याला निवडक तालिकीकरण असं म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 50, खालीलपैकी कोणता अचूक उत्क्रांतीदर्शक क्रम आहे? अचूक उत्क्रांतीदर्शक क्रम विचारलेला आहे त्यांनी. तर लिब्रामेंट्री सी आन्सर आहे त्याचं. लिब्रामेंट्री, त्याच्यानंतर बिब्लोमॅट्रिक्स, नंतर इन्फॉर्मॅटिक्स, नंतर वेबोमॅट्रिक्स. त्याचे इयर्स मी खूप क्वेश्चन पेपरमध्ये सांगितलेलं आहे. कोणाला माहिती असेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लिब्रामेंट्रीचं काय आहे? 1948. बिब्लोमॅट्रिक्सचं ॲलन पिचर्ड 1969. इन्फॉर्मॅटिक्सचं नॅचेओटा 1979. आणि वेबोमॅट्रिक्सचं 1994. इयर्स पण खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, रीडर्स गाईड टू पिरियॉडिकल लिटरेचर हे पाक्षिक टिंबटिंब प्रकाशित करते. SW विल्सन कंपनी प्रकाशित करते. याच्या नेक्स्ट इयरला क्वेश्चन असा विचारला होता, रीडर्स गाईड टू पिरियॉडिकल लिटरेचर हे काय आहे? तर पाक्षिक आहे. बघा, क्वेश्चनचा आन्सर इथंच आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन, एकाच क्वेश्चनमध्ये 2-3 क्वेश्चनची तयारी करा. नुसतं अभ्यास करायचं म्हणून करू नका. त्या क्वेश्चनचं सुद्धा विश्लेषण झालं पाहिजे, ॲनालिसिस झालं पाहिजे, तर तुम्हाला पेपर हा कशाप्रकारे येणार आहे ते समजणार आहे. पुढचा क्वेश्चन, आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. OCLC जोड्या लावा. OCLC नेट फर्स्ट, डब्लिन कोर, OEO, DOI मेटाडेटा आणि CSDGM परसिस्टिकेशन आयडेंटिफिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 झाला. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 54. निर्देशनातील सातत्य वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मदतीचा ठरत नाही? तर निर्देशनातील सातत्य वाढवण्यासाठी डी आन्सर आहे, निर्देशनातील सर्वोच्च समावेशकता. नेक्स्ट क्वेश्चन, ॲडव्हान्सेस इन इन्व्हायरमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही कोणत्या प्रकारची विषय ग्रंथसूची आहे? तर ती एक ग्रंथसूची आढावा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑन्टॉलॉजी हे टिंबटिंब आहे. ऑन्टॉलॉजी हे काय आहे? तर ऑन्टॉलॉजी ही एक संज्ञांची पायरीबद्ध यादी आहे.
क्वेश्चन नंबर 57, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे रिकॉल वाढू शकतो? तर खालीलपैकी और या घटकामुळे काय करू शकतो? रिकॉल वाढू शकतो. क्वेश्चन नंबर 58, खालीलपैकी कोणता संबंध थिसॉरसमध्ये समाविष्ट नसतो? तर थिसॉरसमध्ये कोणता संबंध समाविष्ट नसतो? तर पायरीबद्ध संबंध नसतो, सहसंबंध असतो, संयुक्त संबंध असतो, समानार्थी संबंध असतो, परंतु पायरीबद्ध संबंध त्याच्यामध्ये समाविष्ट नसतो. बिल्डिंग ब्लॉक शोध व्यूहरचनेमध्ये तंतोतंतपणा आणण्यासाठी तुम्ही काय कराल? त्याच्यामध्ये आपण आणखी एक पैलू समाविष्ट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा आणि ह्या व्हिडिओतला शेवटचा क्वेश्चन. प्रेसीमध्ये झिरो हा रोल ऑपरेटर काय दर्शवतो? तर झिरो हा रोल ऑपरेटर स्थळ दर्शवतो. आपण 60 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. चला, आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.